नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीच्या इतिहासाच्या पुस्तकातील पाठ 7वा पाहतोय, असहकार चळवळ। आणि आजचा आपला मुद्दा आहे चंपारण्यातील सत्याग्रह। बिहारमधील चंपारण्यामध्ये ब्रिटिश मळेवाले तेथील शेतकऱ्यांना नीड पिकवण्याची सक्ती करत असत, मात्र जेव्हा ते पीक येई ते पीक ठरलेल्या किमतीला शेतकऱ्यांनी विकलं पाहिजे असा त्या ब्रिटिश मळेवाल्यांचा आग्रह असे। त्यामुळे हू काय लागलं की जे शेतकरी होते त्या शेतकरी वर्गाचं आर्थिक नुकसान होऊ लागलं आणि आर्थिकदृष्ट्या कंबरडं शेतकऱ्यांचं मोडलं। आणि हा होणारा शेतकऱ्यांवरील अन्याय जेव्हा गांधीजींना समजला तेव्हा 1917 गांधीजी चंपारण्यात गेले आणि त्या ठिकाणी तेथील जे शेतकरी होते त्या शेतकऱ्यांना गांधीजींनी संघटित केलं आणि सत्याग्रहाच्या मार्गाने ब्रिटिश मळेवाल्यांशी त्यांनी संघर्ष केला आणि शेवटी ब्रिटिश मळेवाल्यांना शेतकऱ्यांसमोर नमावे लागले। अशा पद्धतीने गांधीजींनी पुन्हा एकदा सत्याग्रहाची ताकद संपूर्ण भारताला दाखवून दिली आणि चंपारण्याचा विजय हा खरंच त्या मानाने मोठा विजय म्हणायला काही हरकत नाही। धन्यवाद।